يجد أبونه وأذني كرناه. أوه يا رجي على مي مجد ہے تم جاكڑا ایک چھوٹا سا کام ہوتا آپ لے ڈیل بدل بولا ایسا ہوتا ہاں بولو جی نہیں فون ورنو کو اُدھے آیا ماجا آفیس لے بھیٹو ہے کوئی گلنی ضرور ضرور بائی ओए कुनिका यूजने कल ऑफिस में बुलाया है अगर तेरी वजह से मेरी डील कैंसिल हो गई ना तो तेरे टुकड़े टुकड़े कर दूंगा मैं समझी और इसके लिए तू खुद जिम्मेवार होगी त्या भाईचा तू काय विचार केलायस कोणत्या भाईचा जिचा चेहरा तू धारण केलायस कारण आता जगासाठी कल्याणी पटवर्धन मेलीये आणि तू आनंदित आहेस त्यामुळे आता त्या बाईची काहीतरी व्यवस्था करायची वेळ आली असं नाही का वाटत तुला तू तिचं टेन्शन घेऊ नकोस मी बघते काय करायचं अगं काळजी काय करू नको आतापर्यंत सगळा प्लॅन आपल्या हिशोबाने चालू आहे विशाल मनोहर आपल्या जाळ्यात पूर्णपणे अडकलाय आता येऊन जाऊन प्रश्न उरतो तो त्या बाईचा पण आत्ता जर का त्या बाईने डोकं वर काढलं ना तर आपल्या सगळ्या प्लॅनवर अजूनही पाणी फिरू शकतं त्यामुळे तिची काहीतरी सोय करायलाच लागेल ना तिची सोय करण्याचा फक्त एकच मार्ग मला दिसतोय तिला संपवणं आणखी दुसरा कोणताच पर्याय नाही आपल्या समोर पण तू तिची काळजी करू नकोस तिचं काय करायचं ते मी बघते ठीक आहे पण जे काही करशील ते सावधपणे कर यातून एक नवीन प्रॉब्लेम उभा राहायला नको तू काळजी करू नकोस तू निश्चिंत मनाने जाऊन झोप आज अँजिओप्लास्टी झाली ना की 8-10 दिवस मी तुम्हाला इथेच ठेवणार आहे आणि मग आपण सकायट्रिस्टची अपॉइंटमेंट घेऊया ओके सकायट्रिस्ट कशाला म्हणा काही थोडे दिवस तुम्हाला जरा ताण पडलाय ना सकायट्रिस्टला विचारूया काय करायचं ते व्हॉट रबिश म्हणाल तुम मुझे पागल कह रही हो मी असं काहीच म्हटलेलं नाहीये विशाल पण कल्याणीमुळे थोडासा ताण पडला ना तुम्हाला विशाल कल्याणी जिवंत नाही आहे हा भ्रम तुम्ही डोक्यात काढून टाका नाही तर खरोखरच तुम्हाला खरोखरच काय सांग ना मला मेंटल हॉस्पिटल मध्ये ठेवायला लागेल बरोबर ना हा मला वेळ लागलाय असं तुलाही वाटत मी ना ओके ओके मी वेळ आहे यश आणि आनंदिता बरोबर आता तुलाही तसं वाटतंय मी वेळा आहे तुम्ही सगळे शाणे मी एकटा वेळा जरा समाधान हो जरा समाधान हो मी वेळा आहे एक्सक्यूज मी 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 वेळा हो डॉक्टर डॉक्टर मी वेळा आहे नाही हो तुम्ही सगळं सांगतात मी वेळा नाही मला वेळ लागलं नाही नाही मी मला वेळ नाही लागलेलं नाही अजिबात नाही यू आर अ व्हेरी नॉर्मल पर्सन डॉक्टर शांत व्हा शांत व्हा प्लीज शांत व्हा Thank you.
नमस्कार नमस्कार. मी जयपूरला असताना मला कल्याणीबाईंच्या निधनाची बातमी समजली. खूप वाईट वाटलं. वाईट तर झालंच हो. पटवर्धनांच्या घराचा आधार होती ती. आम्ही सगळेच पोरके झालो. तुम्ही बसा, मी केदारांना बोलवते. अरे काका, काय काय करतोस का तू? घाबरे असू दे. अरे या आजच्या भेटीचा सुगंध अमृताच्या मनामध्ये दीर्घ काळ रेंगाळत राहावा. आहे की नाही? चल चल चल, मी निघतो बाबा कामासाठी. आलं आलं, लक्षात आलं. येणारच रे, उगाच तुमच्या दोघांमध्ये माझी लुडबुड कशाला. हात बघू रे. अरे गप रे, बघू. किती मारतोयस तू काका? अरे सुगंध पाहिजे रे, सुगंध. बर, मी जातो आणि एखाद्या देवळात जाऊन बसतो, नाहीतर एखाद्या लायब्ररीत जातो. पण ही जी संधी उपलब्ध झाली ना विक्या, ही गमावू नकोस. ते ठीक आहे, पण मी नेमकं करू काय? म्हणजे तिला कसं सांगू की सांगायचं नाही, बोलायचं नाही, अजिबात तोंड उघडायचं नाही. अशी अमृता आली ना घरामध्ये की जाऊन कडकचून मिठी मारायची तिला. अरे येस, डायरेक्ट मिठी. अरे म्हणजे काय? मी सांगतो तुला, तिच्याही संयमाचा बांध फुटेल विक्या. आपण काही आरू बघ. अरे नदी जशी समुद्रामध्ये स्वतःला झोपून देते की नाही, तशी अमृता तुझ्या मिठीमध्ये स्वतःला झोपून देईल रे. खरंच म्हणजे काय? इतक्या वर्षाचा अनुभव आहे मला. बर, मी निघतो विक्या. नाही तर उगाच अमृता येताना मी बाहेर पडलो आणि तिला दिसलो तर तिला भलतीच शंका यायची. हो हो, तू मात्र लगे रहो. ऑल द बेस्ट. येस, आज फक्त मी आणि अमृता. येस, आली कशी नाही? कमान अमृता, आम वेटिंग. विजय, सॉरी. नाही, मला कल्पना आहे तू कुठल्या प्रसंगात जातोयस ते. अरे आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केले इथे येण्यासाठी, खूप धावपळ केली, पण नाही, कल्याणीबाईंच्या अंत्यविधीला आम्ही वेळेवर नाही पोहोचू शकलो. नाही विजय, तू कशाला वाईट वाटून घेतोस? माझ्या मुलाने मला सुद्धा कल्याणीच्या अंत्यविधीला हजर राहू दिलं नाही. दुर्दैव समज किंवा आणखीन काही, पण हे सत्य आहे. नवरा असून सुद्धा कल्याणीच्या अंत्यविधीला मी हजर राहू शकलो नाही. कल्याणीने आधीच आमच्या दोघांमधला दुरावा वाढवलेला होता.
यशने हे असं वागून आमच्यातला उरला सुरला ऋणानुबंधही संपवून टाकला. हे बक्केदार, यशचं वागणं तुला खटकलं खरंच स्वाभाविक. अरे पण तू असं का वागला हे सुद्धा आपण समजून घ्यायला हवं की नाही? ह्या मागे सुद्धा काही कारण असू शकतात. विषय नको आता. कटू आठवणी या कोळशासारख्या असतात, न उगाळण्यातच आपला शहाणपणा असतो. मला सांग अमृता कशी? बरी आहे म्हणेच. वास्तविक ह्या दिवसांमध्ये आम्ही तिला शक्य तितका आनंद द्यायला हवा. पण ती स्वतःच्या हातानं स्वतःचं नुकसान करून घेते, स्वतः दुःखी होते आणि आमच्याही डोक्याला ताप देते. अहो, रोज काहीतरी कारण काढून यशची भांडणं काढते. आता कल्याणीच्या जाण्यानं यश किती खचलाय त्यात या सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर आल्या. तिने तरी यशला समजून घ्यायला नको का? या सगळ्या गोष्टी आताच बोलण्याची काही गरज आहे का? का विजय काही कोणी परके नाही आहेत. अहो, त्यांच्याच मुलीविषयी सांगते मी त्यांना. आणि अमृताच्या वागणुकीचा यशला किती त्रास होतो हे जर त्यांना कळलं तर ते तिला चार शब्द सांगू तरी शकतील. काही समजवायला नकोय. यशच्या भलाचा विचार अमृता इतका दुसरं कोणीही करू शकत नाही. बाबा आलीच. अर्पिता, आतापर्यंत सगळं धीरानं सहन केलंस ना. केवळ तुझ्या हुशारीमुळे, तुझ्या बहादुरीमुळे तू स्वतःचा जीव वाचवलास. मी नुसतं अवसान आणलं होतं धीराने घ्यायचं. सिद्धार्थ तुला बघितलं आणि सगळं अवसान गळून पडलं. सिद्धार्थ तो पूर्ण एक्सपिरियन्स खूप हॉरेबल होता रे. मला कल्पना आहे त्याची. आता ते सगळं संपलंय. तुझ्या प्रसंगावधानामुळे ती मॅडम, तिचा तो असिस्टंट आणि तो एजंट पोलिसांच्या हाती लागले. आता तुला कसलाच धोका नाही. सिद्धार्थ, मी जर त्या रीटाच्या पर्स मधून तिचा सेल काढून तुला कॉन्टॅक्ट केला नसता तर काय झालं असतं माझं? काय केलं असत त्यांनी? अर्पिता, हे बघ, ते सगळं संपलंय आता. ते विचार सोडून दे. सिद्धार्थ, मला एक कळत नाही, हे काम कुणाचं असेल? मला असं शेळी मेंढी सारखं विकण्याचा विकृतपणा कुणी केला असेल? अर्पिता, हे काम दिवाकरच तर नाही? ज्या माणसाने तुझ्यावर गंध रोखली होती त्या माणसाचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न कर. काय झालं अर्पिता, काही आठवतंय? दुबईला पाठवाने ते हिरे ढकलून द्या. मला माझी लक्ष्मी मिळाल्याशी कारण. आता तिचा पासपोर्ट तयार आहे. आता एकदा त्या पासपोर्टवर फोटो लावला की झालं माझं काम. सिद्धार्थ,
मला नक्की माहित नाही, पण पण तो माणूस दिवाकर असण्याची दाट शक्यता आहे. हे बघा अमृता, नवरा बायकोच्या नात्यात अविश्वासाला थारा नसतो, आणि तूच असा अविश्वास दाखवायला लागलीस तर किती प्रश्न निर्माण होतील याची कल्पना आहे का तुला? बघ आता खरं तर तू त्याला आधार द्यायला हवास, त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला हवास. सांगा सांगा, तुम्ही तरी समजावून सांगा हिला. मी आणि यश तर अगदी थकलो. उठता बसता त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे संशयानं बघायला लागली तर बिचारा यश तरी काय करणार? स्वतःच्या वाढत्या व्यापाकडे लक्ष देणार का हिच्या शंकांचं निरसन करत बसणार? बिचारा यश आहे म्हणून अजूनपर्यंत संयमानं घेतोय. दुसरा कुणी असताना तर वेडा झाला असता. तिने यशच्या संयमाचा इतका अंत पाहू नये हे जरा सांगा तिला. बघ अमृता, त्यांचंही म्हणणं काही चुकत नाहीये. हे बघ, तू यशवर जर का एवढा अविश्वास दाखवला असता आणि तरी दुसरीकडे कुठे पाहिजे? एक लक्षात ठेव, अडचणीच्या वेळी माणसाला आपल्या माणसाचा आधार मिळाला नाही ना, तर कदाचित तो दुसऱ्या मार्गाला जाऊ शकतो. अगदी बरोबर आहे. हिच्या या असल्या वागण्यानी आमचा मुलगा जर हिला कायमचा दुरावला ना, तर याला ही एकटी जबाबदार असेल. लक्षात ठेवा. केदार माफ कर मला, मला माहिती तू खूप कठीण परिस्थितीत जातोस, तर पुन्हा हे अमृताचं हे असं वागणं नाही विजय, अमृताचं वागणं चुकतंय असं मला अजिबात वाटत नाही. नाही केदार, यशवर आपण अविश्वास दाखवणं म्हणजे या दोघांमध्ये दरी निर्माण करतोय असं मला वाटत. बाबा, जर एखाद्याचं वागणं संशयास्पद असेल तर त्याला त्याबद्दल विचारणं गुन्हा आहे. तुम्हाला माहिती आहे, यशने एका गुन्हेगार माणसाशी भागीदारी केली आहे. कंपनीचा काही भाग विकलाय त्याला. का? तर म्हणे कंपनी तोट्यात चालली, कंपनीला पैशांची गरज आहे. ही वेळ का आली बाबा? कारण यश चुकीच्या मार्गाने जातोय म्हणून. नाही अमृता, तसं नसेलही कदाचित. आता बिझनेस म्हटलं की चढ उतारे आलेच, आणि त्याच्या पडत्या काळात जर का तू त्याला मदत नाही केलीस तर कदाचित तो दुसऱ्या मार्गाला जाऊ शकतो. अमृता, मी जे काय म्हणतो त्याच्यावर खरंच विचार कर. हे बघ, माझ्या अडचणीच्या वेळी जर का मला विनानं साथ दिली नसती ना, कदाचित मी माझ्या जीवाचं बरं वाईट केलं असत. बाबा प्लीज, असं काही नका ना बोलू. मी यशला समजून घ्यायचा प्रयत्न करेन, बट प्लीज तुम्ही असं नका बोलू. मला सांगा, तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम मधनं कसे बाहेर आला? एवढ्या पैशांची मदत कोणी केली? ती अमृता, अमृता एक देवदूत धावून आला म्हणायचं. माझ्या वेळेला तो माझ्या पाठीमागे उभा राहिला आणि त्यांनी मला जणू काही आयुष्यात पुन्हा उभं केलं. नाही बस ह्याच्या पलीकडे मी काही नाही सांगू शकणार.